म्हणजे टीआरपीचे सगळे जे काही आतापर्यंतचे रेकॉर्ड आहेत हे रंग माझ्या वेगळ्यांनी मोडलेले आहेतच, पण आता या ट्विस्टमुळे या सगळ्या गोष्टींच्या पुढे सुद्धा जाणारे रंग माझा वेगळा असं दिसते. हाय, मी अधीश, एव्ही फिल्म रिकव्हरी चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. दरवर्षी काय म्हणतो, दर आठवड्याला जेव्हा जेव्हा माझ्या हातात टीआरपीचे नंबर येतात ते तुमच्या बरोबर मी शेअर करत असतोच, पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जी कॉमन असते ती म्हणजे नंबर एकची मालिका, आणि ती म्हणजे रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये सध्या जो एक महा एपिसोड झाला ज्याच्यामध्ये दीपा आणि कार्तिक परत एकत्र येतात, परत त्यांचं लग्न होतं, ही सध्या जी काही कंडिशन आहे ह्यांनी 6.8 जो टीआरपी आहे हा मालिकेला दिला, आणि आता हा जो एक उच्चांक होता आता ही सगळी मंडळी तो उच्चांक मोडायच्या तयारीमध्ये दिसत आहेत. कारण नुकताच स्टारनी जो प्रोमो इश्यू केलेला आहे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की कार्तिकचे जे काही रिपोर्ट्स असतात हे दीपाच्या पर्यंत जे पोहोचले असतात ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलेले असतात, आणि हे केलेले असतात सगळं तिच्या बहिणीनी. आणि फायनली आता हे सगळं प्रकरण कळलेलं आहे दीपाला, आणि दीपा त्याचा खडानखडा जाब नुसता शब्दांनी नाही तर तिच्या हातांनी सुद्धा वापरणार आहे. ती तिच्या बहिणीला खनाखन खनाखन कानाखाली मारत असते, आणि हा सगळा प्रोमो आऊट झालेला आहे. सो बघूयात आता ह्या ट्विस्ट नंतर रंग माझा वेगळामध्ये कोणता जो नवीन टीआरपीचा उच्चांक आहे हा येतो आहे. बाय द वे, तिच्या बहिणीचं सिरियल मधलं काम नाव काय हो मी विसरलोय, म्हणजे ती आमच्या नाशिकचीच आहे, नाव काय मला मी विसरलो यार तिचं, म्हणजे इन पर्सन अनघा का, हा अनघा नाव आहे तिचं, पण तिचं सिरियल मधलं नाव काय मी विसरलोय. सो प्लीज मला ते सांगा, आणि ह्याच्यानंतर टीआरपी मध्ये काय घडेल काय बिघडेल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.